पनवेल महापालिका निवडणूक हे प्रशासनासाठी दिव्यच ठरत आहे. पहिल्या वहिल्या महापालिका निवडणुकीसाठी जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत प्रचंड गोळ झाल्याने प्रशासनाची अवस्था तारीख पे तारीख अशी सुरू आहे. याआधी प्रसिद्ध केलेली प्रारूप मतदार यादी रद्द करण्याचा निर्णय निवडणूक आयोगाने घेतलाय. त्यामुळे प्रशासनाला आता नव्याने प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध कराव्या लागतील. मतदार याद्या प्रसिद्ध करण्याचा संपूर्ण कार्यक्रम नव्याने जाहीर करण्यात आलाय. त्यामुळे पनवेल महापालिकेच्या निवडणुका लांबणीवर पडण्याची शक्यता आहे. पनवेल महापालिकेच्या पहिल्या वहिल्या निवडणुकीचा घोळ कमी होण्याऐवजी वाढत असल्याचे चित्र दिसत आहे. प्रसिद्ध करण्यात आलेल्या प्रारूप मतदार यादीत सुमारे 1,94,000 मतदारांचा गोंधळ झाल्याचे निष्पन्न झाले. भाजपा नेत्यांनी हा घोळ पालिका प्रशासन आणि निवडणूक आयोगापुढे मांडला. त्याची दखल घेत यापूर्वीच प्रसिद्ध केलेल्या प्रारूप मतदार याद्या रद्द करण्यात आल्या असून सुधारित वेळापत्रक राज्य निवडणूक आयोगाने शुक्रवारी 24 मार्च रोजी जाहीर केले. त्यात 27 मार्च 2017 रोजी प्रभागनिहाय प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध करण्यात येणार आहे. या मतदार यादीवर 31 मार्च पर्यंत हरकती व सूचना नोंदविता येतील. एप्रिलच्या 12 तारखेला प्रभागनिहाय अंतिम मतदार याद्या अधिप्रमाणित करून प्रसिद्ध करण्याची सूचना देण्यात येणार आहे. तर एप्रिलच्या 17 तारखेला मतदान केंद्राची यादी प्रसिद्ध करण्यात येईल. त्यानंतर 21 एप्रिल रोजी प्रभागनिहाय व मतदान केंद्रनिहाय मतदार याद्याही प्रसिद्ध करण्यात येणार असल्याची माहिती राज्य निवडणूक आयोगानं दिली आहे.